राष्ट्रवादीचे दिवंगत नेते माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित आणि बंधू सुरेश पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. तासगाव तालुक्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज अखेर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 750 पुढे गेलाय. रुग्णांची वाढती संख्या पाहून तासगावात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. तसेच काही गावात देखील जनता कर्फ्यू पाळला जात आहे. तासगावातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खासदार संजय पाटील यांच्या पुढाकाराने 62 बेडच्या हॉस्पिटलची उभारणी महिला तंत्रनिकेतन हॉस्टेलमध्ये करण्यात आली आहे. नगरपालिका, IMA आणि BAMS डॉक्टर संघटना, निमा आणि अन्य संघटनांच्या वतीने हे हॉस्पिटल सुरू केले आहे. कालच पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमास रोहित पाटील उपस्थित होते. तशातच आमदार सुमन पाटील यांचा मतदारसंघातील दौरे आणि कार्यकर्त्यांची निवासस्थानी होणारी गर्दी यामुळे दक्षता म्हणून कोरोना तपासणी करण्यात आली. तसेच कुटुंबातील सदस्यांची देखील चाचणी केली. त्यामध्ये आमदार पाटील यांचा अहवाल निगेटिव्ह आला तर चिरंजीव रोहित आणि आबांचे बंधू सुरेश पाटील यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोघांची तब्येत ठणठणीत आहे. दरम्यान दोघांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना तपासणी करून घ्यावी तसेच काळजी घ्यावी असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.